अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पापिया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात चिलगाव ग्रामपंचायत ही बिनविरोध झालेली आहे। त्यात ग्रामस्थांच्या एकमताने सरपंचांसह 5 जागा भाजपा पक्षाच्या तर 5 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयी झालेल्या आहेत। भाजपा विजयी उमेदवारांचा नामदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी नगराध्यक्षा सौ साधना महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। चिलगाव ग्रामपंचायतीच्या विजयी उमेदवारांमध्ये सरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष यांच्या पत्नी मनीषा बापू बागोर यांची निवड करण्यात आलेली आहे। तर प्रशांत ज्ञानेश्वर पाटील, मनोज जनार्दन सरोदे, दीपाली मधुकर मानकर, शीतल संदीप चव्हाण, संजय बाबूराव चौधरी, पंकज देवराम कुईटे, मंगलाबाई नाना उगले, रेखाबाई कैलास पाटील, रमशानभाई उस्मात तडवी हे सदस्य निवडून आले आहे। प्रशांत ज्ञानेश्वर पाटील यांचा सत्कार आपले जिल्हा चिटणीस नवल भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो। मनोज सरोदे यांचा सत्कार आपले गटप्रमुख सुभाष पाटील करतील। सौ दीपाली मानकर यांचाही सत्कार साधना काकूंनी करावा अशी मी काकूंना विनंती करतो। शीतल चव्हाण यांचाही सत्कार काकूंनी करावा अशी काकूंना विनंती करतो। कैलास पाटील याचा सत्कार बाळूंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। करा नहीं नहीं हो। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। गिरीश भाऊ तू मागे पडो, हम तुम्हारे साथ है। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। ग्रामपंचायतच्या माघारीचा अंतिम दिवस होता। आपल्याला कल्पना असेलच की जामनेर तालुक्यामध्ये एकंदरीत 12 ग्रामपंचायतच्या निवडणुका ह्या होऊ घातलेल्या आहेत। माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन, ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा पहिला झेंडा हा चिलगाव गावात फडकलेला आहे। आज चिलगाव ग्रामपंचायत ही बिनविरोध झालेली आहे आणि आमचे प्रमुख कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे उपाध्यक्ष यांच्या धर्मपत्नी सौ मनीषा बापू बागुल या बिनविरोध सरपंचपदी त्यांची निवड झाल्याबद्दल मी माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्यातर्फे, नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्यातर्फे, भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीनं यांचं मनापासून अभिनंदन करतो। तसेच यांच्या समवेत आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी, त्यात प्रशांत ज्ञानेश्वर पाटील, श्री मनोज जनार्दन सरोदे, दीपाली मधुकर मानकर व सौ शीतल संदीप चव्हाण या देखील बिनविरोध सदस्य झालेले आहेत। हे सगळे भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या पुढच्या ज्या निवडणुका आता 18 तारखेला होतील त्या उरलेल्या 11 च्या 11 ग्रामपंचायती देखील ह्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा तिथे फडकेल आणि याची पहिली सुरुवात जर कोणी केली असेल तर या चिलगाव गावाने केलेली आहे। त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं चिलगाववासियांचं मनापासून अभिनंदन करतो व त्यांचा सत्कार करतो। विकास मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्या चिलगावकरांनी रात्री एक बैठक घेतली, सर्व गावांमध्ये विकासाच्या मुद्द्यावर ग्रामपंचायत बिनविरोध केली। आमच्या ताईंना सरपंच पात्रतेसाठी पुरा सर्वानुमते सरपंच घोषित केला आणि आज ही बिनविरोध निवडणूक झाली।
या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.